अध्यक्ष महोदयाला सांगू इच्छितो का राष्ट्रवादी म्हणजे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी गेली 5 वर्षापासून काम करत होते परंतु आपण पाहिलं का मागच्या आपण 2000 ला 19 ला विधानसभेचे निवडणूक झाली आणि राज्यामध्ये आपल्याला माहिती होतं का भारतीय जनता पार्टी सत्ता येणार होती परंतु आता काय घडलं काय झालं हे सगळं महाराष्ट्राने आणि देशाने खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी पाहण्याचं काम झालं राज्यामध्ये महाविकास विकास आघाडीचे सरकार आलं सत्ता आली आणि महेश भाऊलांनी त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्याला अशी अपेक्षा होती आता नक्कीच सरकार आल्यानंतर सत्ता आल्यानंतर आता जे काय विकास असेल तो विकास 100% होईल अशा काय अपेक्षा होती 2.5 वर्ष त्याने विकासाच्या कामाला पाठपुरावा करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणामध्ये केला परंतु मला असं वाटतं त्यांना कुठल्या प्रकारच्या विकासाच्या कामाला मात्र आता राष्ट्रवादीचे जे काय माजी मंत्री आपले मंत्री यश मात्र कुठल्याच प्रकारचं मला असं वाटतं त्यांना काही येऊ शकलं नाही आणि आज जे काय भारतीय जनता पार्टी महेश भाऊ आणि त्यांच्या मित्रमंडळ जी भारतीय जनता पार्टीमध्ये जे आलंय ते काय व्यक्तिगत कुठल्या प्रकारच्या कुठल्या अपेक्षांनी आलं नाही तर भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्याला माहिती आहे का त्यांनी विश्वास ठेवला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील देशाचे पंतप्रधान आपल्या नरेंद्र मोदी असतील यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी निर्णय घेतला का आपल्याला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचं काम करायचंय मग आमची त्यांची चर्चा झाली बोलणं झालं त्यांनी सांगितलं कर्गिले साहेब मला काही कुठल्या प्रकारची पदाची सत्तेची कुठली अपेक्षा नाही मला एकच अपेक्षा का आपल्या गावाचा आपल्या भागाचा आपल्या विकास व्हावा एवढीच माझी अपेक्षा ह्या अपेक्षापोटी मी भारतीय जनता पार्टीमध्ये येतोय आणि त्यांनी मात्र भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर जे आपले भारतीय जनता पार्टीचे मूळ मोठे प्रमाणामध्ये जे कार्यकर्ते होते त्यांच्याशी मी चर्चा केली का महेश भवन यांनी त्यांचे सगळे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये येतात तुमची काय अपेक्षा आहे त्यांनी एका शब्दामध्ये सांगितलं का भारतीय जनता पार्टी जर वाढत असेल भारतीय जनता पार्टीची ताकद वाढत असेल तर आमची कुठल्या प्रकारची अपेक्षा नाही त्यांनी एका शब्दामध्ये नुसता शब्दच नाही तर प्रवेशावेळाला मुंबईला सगळेच आपल्या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मुंबईला आपल्या महेशच्या प्रवेशासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशासाठी हजर राहण्याचं काम त्यांनी केलं